नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कुंजरवाड येथील प्रगती शेतकरी अरुण घुले यांच्याशी मुलाखत करणार आहोत. तरी त्यांनी तुमचा थोडक्यात परिचय करून द्यावा अशी विनंती करतो त्यांना. माझं नाव अरुण दत्तात्रय घुले, कुंजरवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. अच्छा, कुंजरवाडीत काही शेती आपली तशी नवन आहेत काही बळबागाची शेती. कुंजरवाडीत जी शेती आहे तिथं सगळं नर्सरीसाठी पॉलिहाऊस आहे तिथं, आणि तसे सगळे फळबाग आहे. मग तुम्हाला आता तुम्ही जो आपण शेती करता वेगवेगळे पिके वगैरे घेता शेतामध्ये, कोणते कोणते पुरस्कार तुम्हाला भेटलेले आहेत? आरसीएफचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, आणि नांदेडरत्न म्हणून अंजिराच्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे. आत्ता तुम्ही कोणत्या कोणत्या ह्याच्यासाठी कार्यरत आहात? तुम्ही म्हणला ते अंजिरामध्ये वगैरे. डाळिंब उत्पादक संघाचा फाउंडर मेंबर आहे महाराष्ट्राच्या, डाळिंब उत्पादक संघाचा अंजीर उत्पादक संघाचाही महाराष्ट्राचा राज्याचा फाउंडर मेंबर आहे. नमस्ते बाबा, तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही कुठले कुठले पीक व फळे घेता व कुठल्या पिकाचे जास्त क्षेत्र आहे तुमचं? तसं फळ पिकं म्हणलं तर ते 20 एकर क्षेत्र आहे आपलं. सगळ्याच प्रकारचं फळं नाही असं तुम्हाला आपल्या क्षेत्रात दिसणार आहे, पण मॅक्झिमम आता सुरुवातीच्या काळात अंजीर होता, डाळिंब होतं. डाळिंब 1250, अंजीर 2-8 एकरात अंजीर होता, 2000 प्लांट अंजीराचे. तर अंजिराची कुठले कुठले व्हरायटी? अंजिराची क्रोनिका आणि दुसऱ्या 2-3 इम्पोर्ट केल्या तुर्की व्हरायटी होतं, 2 कोणापी होतं. नंतर आपण आपल्या प्लांटमध्ये 2000 प्लांटमध्ये एक प्लांट असा होता की त्याचं वजन 40 ग्राम ते 110 ग्राम होतं. त्या प्लांटचे आता सगळी भाग आता 600 प्लांट त्याचीच आहे, आणि आता आपण तेच वाढवतो किंवा नर्सरी तेच विकतो आपण. तर ते 40 ग्राम ते 110 ग्राम आहे ते आता महाराष्ट्रात सगळीकडे आपणच हे केलेली आहे. कारण त्याला प्रोफेसर खैरे म्हणून आपल्या अग्रिकल्चर कॉलेजवर होते, ते माझे चांगले मित्र, मी माझ्या वयस्मा बाबाच्या ते वारली मागच्या वर्षी, त्यांनी ते झाड मला सिलेक्ट करून दिली. ते वेगळी दिसते 2000 प्लांट मध्ये त्याच्या वरच्या दिली मित्र, त्यांनी ते सिलेक्ट करून दिले या झाडाचे. आपण वाढ करू, त्याच्यातून वाढ करून आपण आत्ता आपल्याकडं ते 600 प्लांट आहे, आणि त्याचेच आता आपण अख्ख्या महाराष्ट्रात 30 व्हरायटी दिली. आपण आपलं काही नाव केलं नाही किंवा बाकी काही नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रात ज्याच्याकडे तो अंजीर मोठा आहे कुठून नेला तो सांगेल की बाबा तिथून आणला होता, आम्ही आता तो भाग नेला आहे, आपण त्याच्यासाठी केलं नाही. तुम्हीच महाराष्ट्रात पसरवलं सगळीकडे ते बाबा, कारण तो आणि काय आपण सिलेक्ट केलेला होता त्या प्रोफेसरांच्या आहे, त्याच्यामुळे ते हे नाही. त्याच्यानंतर आंबा, आंब्याचं हे केलं, आंब्याची आता 1000 वर झाड आहेत. बाबा, तुम्हाला अशी प्रकारची शेती करण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली? शेती आता वाढणार जिथं शेतीचाच हे असल्यामुळं शेती करायला प्रेरणेचा प्रश्नच नाही आला. आपोआपच तिथे आलं तर आलं पिढी जात असल्यासारखं, आणि मॅक्झिमम दुसरं काही हे नसल्यामुळं शेतीत आवड निर्माण झाली. थोडी शेती असल्यामुळं सुरुवातीच्या काळात गुलाबाची शेती केली, त्याच्यानंतर मग आस्ते आस्ते फळबागाकडे वळालो. ऊसाचा कारखाना बंद झाल्यामुळं ऊसाचं क्षेत्र सगळं टोटली बंद झालं, त्याच्यामुळं फुलबागात वळालो. फुलबागानंतर फुलबागा भरपूर झाल्या आजूबाजूला, मग फुलबागाचा बंद केलं, मग फळबागात वळालो. तुम्ही आता सगळ्या फळबागा केलेल्या आहेत, तर त्यामध्ये तुम्ही कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे की नाही? सरकारी योजनेचं काय झालं, हा प्लॉटच माझा असा डिफिकल्ट आहे. 20 एकर क्षेत्रे डोंगर आहे पोकीवर सगळ्या एवढ्या या तासगावाच्या, त्याला ती सरकारी योजनेची साईज लागते 15x15 पाहिजे, 12x12 पाहिजे, 18x18 पाहिजे, त्या साईजला बी काही ती झाडं लावू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यात आमचं कधी कधी होणार नाही. पण तरीसुद्धा की विदेश मुकून कृषी संचालक होते, तेही माझे चांगले मित्र होते, मला शेतीनिष्ठ पुरस्कार त्यांनी त्यांच्या हस्ते दिला गेला. तर ते मध्यंतरी कृषी संचालक झाल्यानंतर मला आपल्या घरी भेटीला आली होती, त्यांनी विचारलं आता कुठली योजना काय चाललं आहे आपलं, तर म्हणलं तुमची शेती खात्याचे नगर सगळे लोक आहे त्यांनाच विचार आहे मी काय दिलं आहे मला, ते म्हणलं आमचा नाही लाईज आहे ते आपल्या योजनेत बसत नाही, तर मी त्याच्यात माहीत लागलो आहे. आता एवढं 20 एकर क्षेत्र ट्रीप केलं आपण, पण आपण आपल्या खर्चानेच केलं आहे, आपल्या पद्धतीने केलेलं आहे, कारण ते काय त्यांच्या म्हणजे त्यांच्या चुकी अशातला भाग नाही, पण त्या नॉजमध्ये बसत नाही, आमकं तमकं करून ते हे झालं. फक्त आता त्याच्यानंतर कडलक म्हणून एक शेती अधिकारी तू आम्हाला इथं आला आहे, हवी देता हवी पूर्वी होते त्यानंतर आता त्यांनी आंब्याची एक 1.5 एकर आंब्याच्यासाठी मला हे केलं नाही, आपल्या अनेक मिळतील त्या आंब्यापासून, तेवढ्यासाठी मी ती ठीक. आणि ती मी देशमुख त्यांनी तळ्यासाठी जे 1 फुट लिटरचं तळ केलं आपण, ते सुद्धा माझं बसत नव्हतं त्यांच्या मेजरमेंटमध्ये मिळत होतं, पण त्यांनी तिथं विचारल्यानंतर मला सगळे अधिकारी आता ते कसं झालं कसल्यामुळं
सगळे अधिकारी होते तर त्यांनी विचारलं का नाही बसत त्यांचं का नाही यांना आपण एवढं सगळं असताना लाभ घेऊ शकतो तुम्ही म्हणलं असं असं म्हणले तुमचा नॉबमध्ये किती बसते 25 लाखाचा याचं एवढंच पैसे ना त्यांनी 1 कोटीचं केलं तर त्यांनी ऑड फिगर आहे आपली काय 105 85 85 70 जशी भौगोलिक परिस्थिती शेताची आहे तसं तळ केलेलं आहे खाली नाही 28 फूट खुले तर त्याच शेतीच्या त्यांनी मग कागदासाठी त्यांनी हे परत जरा 20 साहेबांनी त्या कागदाचे पैसे मला सरकार योजनेतून मिळाले आणि मग ते काळीच्या कांद्यासाठी तर त्याच्यानंतर मग जेवढे म्हणून आत्तापर्यंत आत्ता हे लिस्ट आत्ता आलेलेच कुलगुरू नाही सगळे कुलगुरू ए टू झेड कुलगुरू आपल्या शेतावर अगदी मोरे तर कुलगुरू होण्यापूर्वी अधिकारी असताना येऊन 2 वेळा येऊन गेले त्या अंजरात सगळे तसं हे नाही आता कृषी संचालक लेडीज आहेत कोणतरी त्या मागच्या महिन्यात येऊन गेल्या सगळे शेती अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी ते सगळे येतात जनरल लोक सगळे आणि आपण काय याचा काय प्रोपोगंडा किंवा जाहिरात पाहिजे किंवा कोणाला माहिती दे ना इथं आलं कोणी विचार तर बोललं किंवा सांगले एवढं त्याच्या पलीकडे काय आपण आपले शेतीचे कामं करत असायच्या कामं तू करत असत बरोबर त्याच्यानंतर तुम्ही आता जैविक शेतीचं म्हणताय जैविक शेतीचं आता 90% आपण करतोय 10% फक्त सुरुवातीच्या काळात रासायनिक खतं ज्या वेळेला आपण तानावर पिकं सोडतो फळबागा खूप व्हायला पाहिजे लवकर तेवढ्यासाठी फक्त नत्र वगैरे वापरतो त्याच्यानंतर नाही वापरतो शेती करताना तुम्हाला कोणकोणत्या समस्या समोर जावं लागतं शेती करताना पाणी एक मुख्य समस्या होती पण ते आम्ही कॅनलवरून लिफ्ट केल्यामुळं इथं दळकताचं 25 लाखाचं एक टँकी RCC आणि 1 कोटी लिटरचं पाणी होतं त्याच्यावर सगळं ड्रिप ग्रॅव्हिटीने बी जरासं हाईटवर शेती असल्यामुळं पूर्ण ग्रॅव्हिटीने महिनाभर लाईट पाणीचा कुठला सोर्स नसला तर 1.5 महिना आमचं 20 एकर क्षेत्र आम्ही त्याच्यावर ग्रॅव्हिटीने सगळं जगू शकतो पाण्याचा काही प्रश्न नाही सगळं ड्रिप येत होतं कुठेही फ्लड पाण्याचा काही प्रश्न येत नाही बाबा तुम्ही शेतीमध्ये कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आधुनिक तंत्रज्ञान असं नाही म्हणता येणार पाहून बाहेर पाहून हे करून असं आता ड्रिपमध्ये तुमचे ड्रिपर आमकं तमकं चोकअप होणं किंवा आता आमचं प्रेशर नाही आम्ही मोटरने येते पाणी देत नाही त्याला ड्रिपर जे येतात त्यांच्या कनेक्टर वापरतो आपण आणि खतासाठी किंवा स्लरीसाठी याच्यासाठी आपण सगळं आधुनिक त्याच्यातून माहिती घेऊन त्याच्याप्रमाणे सगळं करतो आता एक आहे टँकेत सगळं तुम्हाला समोर सगळ्याच प्रकारचे स्लरी करतो आपण त्यात स्लरी करतो पण त्या ड्रिपमधून जाताना अडचणी त्याचं मग ते गाळून वगैरे घेऊन करतो आता विचार आहे आता पुढच्या ह्याच्यात 15 वर्षात आता शेती प्रदर्शनानंतर ते नवीन याच्याप्रमाणे एरोबिकच्या ह्याच्यात आलं आहे ते करून घ्यायच्यात मग पुढच्या महिन्यात टाकतो मी ती युनिट म्हणजे फिल्टर करून स्लरी फिल्टर करून स्लरी ते फिल्टर नाही प्लांटच त्याचा आहे तो याचा म्हणजे ऑटोमॅटिक सगळं ऑटोमॅटिक ते तुम्ही टाकलं की पुढं गाळूनच पुढं सगळं प्लांट होतो करतो आपलं आता आहे आपल्याकडे सगळं चालूच आहे चालू नाही शातला भाग नाही सगळं चालू आहे आधुनिक याच्यात काय आता शेत ट्रॅक्टर आहे आता ते कुठे करायचं जे आपण फळबागाच्या छाटणीचे हे करतो औषध वापरत नाही आपण मल्चिंगला ते वापरतो जसं ते बघा समोर कुठे ते फळबागाची औषधं काढतो आपण फांद्या वगैरे त्या कुठून टाकायचं कुठायच्या त्याचं मल्चिंग वापरतो मग तुम्ही ती ऑर्गॅनिक आणि रासायनिक खत जी वापरता तुमच्या शेतामध्ये जैविक खत मी तुला सांगितलं ऑर्गॅनिकच मॅक्झिमम 90% ऑर्गॅनिक 10% रासायनिक वापरायला लागतं म्हणजे सुरुवातीचा काळ झाडांचा असतो सुरुवातीचा काळ म्हणजे ज्या वेळेला आपण ताण देतो झाडांना ती फूट निघत असते ती फूट स्लो निघते फार ती फूट पटसरी निघली पाहिजे म्हणून फक्त त्या वेळेला नत्र सुरुवातीच्या काळात नत्र त्याच्यानंतर अगदी फळं ज्या वेळेला तयार होतील आणि त्याची साईज किंवा कलर येतो नाही असं वाटत असेल त्यावेळेला पोटेल अच्छा फॉस्फेट वगैरे काय करायची जरूरच लागत नाही मला स्लरी किंवा शेणखत आपण गांडू खताचा जवळ होता 10 गुंठ्याचा स्वतंत्र प्लांट आहे आता तयार आहे तुमच्या यासाठी खर्च केलेला होता पण ते काय सक्सेस होत नाही त्याचा हे काय समोरच आहे तुमच्या इकडे बांधल्या त्याच्याऐवजी सरळ 10 गुंठ्यात इथे शेजारी असायचो गांडू 10 गुंठ्यात केलेलं आहे सगळं टोटल याच्यात शेणखत वापरत नाही आपण सगळं गांडू खत डायरेक्ट वापरतो गांडू खत असं त्याला काही झाडत गाळून घेत नाही काय नाही आहे असं शेणखत आणून टाकायचं आणि बरोबर त्यात तिसऱ्या चौथ्या महिन्या इथं रोटेशन सुरू होतं 40-45 टिलर वर्षाला चालू होतं ना ते साधारण 4 टिलर महिन्याला तयार होतं ते त्या एक 3-3 महिन्याच्या रोटेशन ज्या वेळेला झाडांना आपण रेस्ट पिरियड असतो त्या वेळेला काय येतं फळाच्या वेळेला त्याचे 1-15 रोज जे लागते त्या हिशोबाने टाकत जातो
स्वतंत्र शेणखत वापरत नाही कधी. गांडूळ खत ते गांडूळ खतच वापरतो आपण, कारण त्याला काय फार खर्च होत नाही किंवा नाही, फक्त गांडूळ खताला सावली असली पाहिजे आणि त्याला सतत दुसऱ्या तिसऱ्याशी पाणी पाहिजे त्या प्लॅन्टवर तुमच्या, जिथं तुम्ही ते गांडूळ खत तयार करायला त्या पद्धतीने. आणि त्याच्यावर मल्चिंग असल्यामुळं गांडूळ फोर पूर्ण प्रमाणात वाढतं काही अडचण. बाबा तुम्ही फळांची मार्केटिंग कशी करता, त्याच्या मॅनेजमेंट बद्दल थोडक्यात माहिती सांगा. फळाच्या मार्केटिंगला आता पुन्हा मला जवळ असल्यामुळं सोपं पडतं, तसं बाकीच्या ग्रामीण भागात नाही तसं. आम्हाला पुन्हा इथून 25 किलोमीटर असल्यामुळे मार्केटिंगला सोपं पडतं आणि शक्यतो संबंध असल्यामुळे आपण मॉलला ज्यादा माल देतो, 1 नंबरचा माल मॉलला, 2 नंबरचा जो माल तो आपण पुन्हा मार्केटला पाठवतो, तो काढतो मार्केटला. 1 नंबरचा माल सगळ्या मॉलला एक्सपोर्टचा प्रयत्न केला, पण आपल्या फळाला एक्सपोर्टिंगला टिकू, आमचा फळ तर टिकत नाही. आता लोक सांगत असतात जातं कसं, आता आमची फळ टिकत नाही, आम्हाला टेबलवर जर ज्यादा पैसे मिळत असतील तर एक्सपोर्टला नाही लागला, माणूस माणूस बळ पाठवायचा आणायचं कुठं. परत ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न होतो एक्सपोर्टला करायचं म्हणलं तर तुम्हाला 100 किलो जेवढं असलं तर एक्सपोर्ट करताना 100 किलोच्या वरचा रेट निघा आहे आणि 10 किलो 20 किलो पाठवायचा तर रेट निराळा येऊन म्हणायचा ते परवडत नाही. इशू नेमका किती मालाने एक्सपोर्ट अर्धा तिकडून पैसे दिल्याचा काय बरं होता, त्याला मास कॉल म्हणजे फार मोठ्या ह्याच्यात केलं तर ठीक आहे, सर्वसाधारण 1-2 शेतकऱ्याचं एक्सपोर्टचं काम नाही. बाबा तुम्ही प्रक्रिया करता का आणि त्यावर नाही प्रक्रियेचा प्रयत्न केला आपण, आपल्या ह्याच्यात उष्णता पण कमी असल्यामुळं अंजीर आता आपल्याकडे अंजीरच आहे प्रक्रियाला, बाकीचा काही प्रक्रियाला नाही, त्याला काय आमचं नाही सक्सेस झालं. आणि जरी कुणी सांगत असेल तर मला वाटत नाही ते आपल्या हवामानातलं अंजीर प्रक्रियेला टिकत नाही, टिकलं तर 3 महिन्यापेक्षा ज्यादा टिकत नाही, 3 महिन्यानंतर त्याला आपोआप बुरशी येणं आटोपाटा चालू, त्याला जे तापमान लागतं झाडावर पिकण्याचं ते आपल्या कुठल्याही महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही नाही, त्याच्यामुळं तो अंजीर प्रक्रियेला फार भाव आहे असावं. हा ही प्रक्रिया करता येईल ती टेम्पररी प्रक्रिया, 3-4 महिन्यापेक्षा ज्यादा मागायचं. बाबा वार्षिक उलाढाल किती व नफा व खर्च किती होता तुमचा सुमारे? आता मला 75% खर्चावर खर्च होतो, 65% प्रॉफिट मजुराचा बेसिक, कारण सगळ्यात जास्त खर्च मजुरावर होतो. सध्या शहराजवळ हे असल्यामुळं मजुराचं प्रमाण फार, मजुराला म्हणजे तुमचं स्किल लेबर मिळालं तर मुश्किल आहे, जे साधं जे लेबर असेल तरी 700 रुपये आता आमच्याकडे ना पाहता, साधारण मला 1-1.25 लाख रुपये राहते वर्ष नेट, उलाढाल 1 कोटी रुपये जवळ होते. आपण फळशेती करताना कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो व त्याचं नियंत्रण कसं करता? रोगाचा प्रादुर्भाव मी अंजेराला करपा किंवा तांब्याला म्हणतात एकच प्रकारे, आणि जर फळमाशीला सांभाळलं फळमाशी लागती, पण ते अंजेराला फार कमी म्हणतात, आंब्याला पेरूला लागतीच फळमाशी, तर त्याला ते सापळे वगैरे लावून आपण हे करतो रासायनिक कमीत कमी, सुरुवातीच्या काळात अगदीच जास्त प्रमाणात झाला असं वाटतं, एका दुसरा रासायनिक खात घेतो नाही तर मग फळ सापळ्याच्या ह्याच्यावर मागून जातं फळमाशी, कारण सगळंच पेरूलाही फळमाशी लागते, आंब्यालाही फळमाशी लागते, अंजिरायलाही लागते, फळमाशी जेवढं फळ आहे त्या सगळ्याला लागते, त्यामुळं तो ते नियंत्रण करणं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण ते फळ नियंत्रण करू जसं वाटलं ज्यादा होतं तर तेवढं रासायनिक एका दुसरा हात. बाबा आता आपण बघतोय की आजकालची तरुण पिढी म्हणजे शेती करण्यासाठी पुढे येत नाही, त्यावर तुमचं मत काय आणि तुम्ही ज्याला जे तसं आहे त्यांनी ते करावं, तरुण पिढीनी शेती करावी असं नाही म्हणणार मी, तरुण पिढीनी शेती जर करायची असेल तर त्याला त्यात त्याला जो त्याचा खर्च झाला आहे शिक्षणासाठी किंवा बाकीच्यासाठी ते निघला पाहिजे, हिशोबाने ते विचार करणार, मग त्याला तेवढ्या ऍडव्हान्स शेती करायला पाहिजे, तुम्हाला नवीन याच्याप्रमाणे जेवढं येईल त्याच्यात शेती केली पाहिजे, तरच तुम्हाला पैसे राहतात. पारंपरिक पद्धतीने जर शिकलेल्या माणसाने शेती करायची म्हणलं तर ते कधीच प्रॉफिटेबल होणार नाही, कारण त्याचा मुळात खर्च जेवढा झालेला असतो शिक्षणावर याच्यावर, आणि त्या हिशोबाने तो पारंपरिक शेतीचं करायला गेला तर कधीच मिळत असणार नाही, त्यांनी त्याच्यात शिक्षणाचा उपयोग करून जर नवीन त्याच्यात काही शेती करत असेल तर त्याला प्रॉफिट होऊ शकतो. प्रॉफिट होत नाही शेतीचा समाज मुळेच नाही, प्रॉफिट होतो 100% प्रॉफिट होतो, मला 25% सगळे जाऊन 25% पैसे कसे राहते राहत नाही, आणि त्यातून तुमचं तुम्ही किती स्किल करताय म्हणजे किती ज्यात लक्ष घालून काम करताय किंवा मार्केट सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही शेती करू शकता पिकू शकता पण विकणं तुमच्या हातात त्याच्यामुळं प्रॉफिट नक्की नाही तुमच्या, तेवढंच एक शेतकऱ्याचं दुःख आहे.
पाहिजे ते क्वालिटी आणून देईल तुम्हाला, ते सांगाल तसं करून देईल, रासायनिक नको रासायनिक सेंद्रिय देऊ सगळं देऊ शकता तुम्ही, पण ते एवढं करून तुमच्या हातात मार्केटच नाही, विकणारे मग दुसरे बसलेले वर्षभर पिकून आपल्याला जेवढे पैसे मिळत नाहीत तेवढं रात्रीत मार्केटला नेलं त्याने सकाळी तेवढं रात्री त्याका माणूस तू पैसे पाहिजे, आणि त्याच्यासाठी ते शिकलेल्या माणसाने दोन्ही सांभाळलं पाहिजे, पिकवायचं चांगलं शिकलं पाहिजे आणि विकायचंही तंत्रज्ञान शिकवलं तरच त्याला ती प्रॉफिटमध्ये शिकेल, नाही ते शिकलेल्या माणसाला नाही असं म्हणणार नाही, शिकलेल्या माणसाने शेती करून त्यात डोकं घालावं, चांगली गोष्ट आहे डोकं घातलं तर, पण ते ह्या पद्धतीने घातलं तर नाही तर मग मग पारंपरिक पद्धतीने घातलं नाही त्याला पैसे होऊ शकत. मला नुसतंच पैसे मिळवण्यासाठी शेती नाही, दोन गोष्टी त्याच्यात आता माझ्यासारख्याचा उद्देश काय पैसे मिळवणं हा उद्देश नाही माझा, इथं मला माझा वेळ गेला पाहिजे माझ्या हिशोबाने म्हणून मी करतो, पण ते मला वेळ बरोबर पैसाही मिळतो असं काही नाही, समाधान जे मानसिक आहे आता इथं तुम्ही पाहिलं सगळे झाड आहे 10,000 प्लँट नाही सगळं 28,000 वेगवेगळ्या प्रकारे, त्यामुळे मला ते समाधान मानसिक समाधान आणखी त्यातला फायदा झाला पाहिजे तुम्ही ते नुसतं फायदा आणि तुम्ही शिकलेलं आणि शेतीकडे वळावं न वळावं हा सांगणारालाच ठीक आहे, तू शेतीकडे वळ आमकं कर, आता डॉक्टर झाला आणि त्याला 20 लाख रुपये जर पहिलंच वर्षाला द्यायला लागत असेल ॲडमिशनला त्यांनी इथे एम शेती काय करायची, त्या 20 लाखाचं व्याज 8% जर बँकेत ठेवले किती होते 16 महिने तेवढा पगार त्याला मिळतो का नाही मिळत, मग त्यांनी लबाडी करायची पाहिजे तिथे सगळं होतं, ते प्रॅक्टिकली पाहणं आणि थेरी यात फार फरक पडतो, एक तर तुम्ही समाधानी असलं पाहिजे, समाधानी असताना मग जे करताल त्यात तुम्हाला पैसा मिळत जात, पैसा मिळत नाही असं काही भाग नाही, तुम्ही शेतीत पैसा मिळत नाही असं नाहीच, पैसा मिळतो भरपूर, आता मला आता अंजिराच्या ह्याच्यात एकरी 8 ते 10 लाख रुपये मिळत, नुसत्या अंजिरात मिळतात बाकीच्यात लस जातो कुठंतरी ते कव्हर होतं, शेतीत वेगवेगळं फळझाड वेगवेगळे एवढी ठेवायचं कारण तिचे, आता पेरूच्या बाजारात 500 रुपये मी 25 रुपये किलो पडतो आता सध्या नाही खपत, आता मागच्या वर्षी 70-80 रुपयांनी अंजीर विकला मी, ठीक आहे पेरू 20-25 रुपये खपला तर खर्च विरून बघावला प्रॉफिट अंजिराने काढून दिलं, आंब्याची इतर तिचे आंबा जर तुम्हाला एप्रिल मे मध्ये विकता आला पूर्ण आंबा भरपूर पैसे होते, तर ते विकता आला पाहिजे त्यासाठी तुम्हाला तेवढी काळजी घेतली पाहिजे आंब्याची, जर त्या विकता नाही आला तुमचा जून मध्ये आला आंबा तर मार्केटमध्ये एक सगळ्यांचाच आंबा जून मध्ये होतो आणि मग जून मध्ये आला आंबा तर त्याचे पैसे माल नसतो ज्यादा खराब होतो माल, मेच्या अखेरपर्यंत आंब्याचं सारखं फळ आलं नास म्हणजे नाशवंत असल्यामुळे नाश कमी होतो पैसे होते तर मार्केट मिळतं, तर पुढं माल नाश होत असतो त्याच्यामुळे जरी चांगला माल असला तरी घेणारा काय म्हणतो नाश नाश कमाले नको मला मग फळ लागलं काय, आता मारवाडी गुजराती आमके तम किती पाऊस पडला अक्षर त्यावेळेला खाणार अक्षर त्याच्या दरम्यान पुढं पाऊस पडला की खाणार नाहीत काय डायरिया होतो आमक होतं काहीतरी कारण सांगणार ते बाजार पडून जाणार आपले, मार्केट सांभाळणं महत्वाचं पिकवण्यापेक्षा, आणि ज्या वेळेला तुम्ही सुशिक्षित मंडळी याच्यात येता त्यावेळेला ह्या सगळ्याचं गणित कधी मार्केटला आपलं काय आलं पाहिजे त्या हिशोबाने एकतर पिकवलं पाहिजे आणि क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची, तुम्ही जी एवढी क्वालिटी द्याल मालाला, आता माझा अंजल 70-80 रुपयांनी रेग्युलर कपतो काही 26-25 रुपयांनी मी कपत नाही, आपण क्वालिटी देतो 2 नंबर 3 नंबर म्हणून मी जनावरांना घालतो, 2 नंबरनं मार्केटला घाला 1 नंबर मालला जातो तरी मला 70 रुपये मिळतात इथे किलोला, पैसे मी करून देतात ग्रेडिंग महत्वाचं माल तुम्ही करताना त्यात, आणि आता आंबा एवढा माझा जवळजवळ ह्या वेळेला 1,000 आंबा चालू होतो 1,000 झाडं चालू होतील, 1,000 झाडं चालू होतील त्यावेळेला मला क्वालिटी माल किती मिळणार आहे ते सांगणार, आम्हाला 200 ग्रॅमच्या वरचं फळ पाहिजे 300 ग्रॅमच्या वरचं फळ पाहिजे, क्वालिटी मिळत नाही एका झाडावर फार तर एक रेट मी 20 ते 25 किलो झाडावर माल मिळेल तुम्हाला क्वालिटी. धन्यवाद बाबा, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल व बऱ्यापैकी पुढील शेतकऱ्यांना व नवीन युवा पिढीला शेती कृषी दूतांना याचा फायदा होईल, मी तुमचे आभार मानतो.